नक्षलाचा फटका पोलीस पाटील भरतीला बसला असला असून परिणामी राज्यात तब्बल 12,422 पोलीस पाटलांची पदे रिक्त आहेत। त्यामुळे राज्यातील एकाच पोलीस पाटलांवर चार चार गावांचा प्रभार असल्याने तुटपुंज मानधनावर काम करणाऱ्या पोलीस पाटलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। कोरोना संक्रमण 2014 मराठा आरक्षण लागू करण्यात आलेला होता आणि त्यानुसार 2017 पर्यंत पोलीस पाटलांची भरती रिझर्वेशननुसार त्या करण्यात आलेल्या होत्या, परंतु त्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला रद्दबातल केल्यामुळे आणि कोरोना संक्रमण असल्यामुळे राज्यात तब्बल 12,500 पदे ही पोलीस पाटलांची रिक्त आहेत। त्यामुळे एक एक पाटलांवर दोन दोन तीन तीन गावचा कार्यभार आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा अडचणी येत आहेत। त्याच्यामुळे आता ही जी भरती आहे ही भरती घेण्यात यावी अशी आमची मागणी आहे। तुटपुंजा मानधन आहे ते मानधनातसुद्धा वाढ करण्यात यावी अशी आमची मागणी आहे। आणि याच्यावर पर्याय म्हणून आम्ही सरकारला एक सांगितलं आहे की बा आता सेवानिवृत्तीचे जे वय आहे पोलीस पाटलांचे हे 60 वरून 65 करण्यात यावं, कारण अंगणवाडी सेविका आणि पोलीस पाटील ही सर्व सारखीच मानधन तत्वावर कार्यरत आहेत। परंतु अंगणवाडी सेविकांना 2017 च्या पूर्वीचे जे अंगणवाडी सेविका आहेत त्यांना 65 वर्ष सेवानिवृत्तीची वय आहे आणि आम्हाला 60 वर्ष आहे। त्याच्यामुळे हे जर सरकारने जर निर्णय घेतला तर ही जे पदं परत वाचवता येतील कारण दिवसांगणिक पदं रिक्त होत आहेत आणि भरतीचे अजून 2 वर्षापर्यंत भरती होणार की नाही याबद्दल संभ्रम निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामुळे शासनाने तुरंत लक्ष देऊन या गोष्टी करण्यात याव्या असे माननीय गृहमंत्री माननीय दिलीप वळसे पाटील साहेबांना पण आम्ही सांगितलेलं आहे आणि याच स्तरावर माननीय देशाचे नेते खासदार प्रफुल्लभाई पटेल यांच्यासुद्धा सुद्धा आम्ही चर्चा केलेली आहे आणि त्यांनी सुद्धा तत्वता मान्यता दिली आहे की पोलीस बलांच्या ज्या समस्या आहेत त्या आम्ही सोडवण्यास कटिबद्ध आहोत, परंतु अजून ऑन द टेबल किंवा त्याचा जीआर न निघाल्यामुळे ते परिस्थिती काय ते सरकार निर्णय घेते की नाही आम्हाला काही कल्पना नाही, परंतु त्यांनी घ्यायला पाहिजे अशी आमची रास्ता मागणी आहे। जे आमचे पदं रिक्त आहेत त्या जागा निघाल्या पाहिजेत, ते पदं भरून झालेले पाहिजेत आणि जेव्हापासून 33% आरक्षण जेव्हा महिलांना आम्हाला मिळालेलं आहे तेव्हापासून 2010 पासून आमच्या महिला पोलीस पाटील गोंदिया जिल्ह्यामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये 250 पोलीस पाटील काम करत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये 2,000 ते 2,500 महिला आपल्या काम करत आहेत पोलीस पाटील। तर आमची हेच इच्छा आहे की जे मराठा आरक्षणामुळे जे आमचे काम जे स्थगित म्हणजे झालेले आहेत, जे आमचे राहिलेले जे कामं आहेत किंवा आमचे पोलीस पाटलाचे जे पदं जे खाली आहेत तर ते पदे भरण्यात आल्या पाहिजे। त्यामुळे हे जे पोलीस पाटलांचे जे रिक्त पदे आहेत ही अडकलेली आहेत आणि माझ्या गोंदिया जिल्ह्यात मी गोंदिया जिल्ह्याचा अध्यक्ष आहे आणि माझ्या गोंदिया जिल्ह्यात 779 पोलीस पाटलांची पदे आहेत आणि त्यापैकी 190 पदे हे रिक्त आहेत आणि त्यामुळे पोलीस पाटलांना एका पोलीस पाटलांना 2-2, 4-4 गावचं अतिरिक्त भार सांभाळावा लागतो आणि याच्यात आपल्याला काम करताना पोलीस पाटलांची फार दमछाक होतो। दुसरी गोष्ट अशी की आमच्या गोंदिया जिल्ह्यात आणि गडचिरोली जिल्ह्यात काही पोलीस पाटलांची लक्षणवाद्यांकडून हत्या पण झालेली आहे आणि त्यांना अजून पावेतो त्यांचा जो मोबदला सरकारने द्यायला पाहिजे होता तो अजून त्यांना मिळालेला नाही। तर यानंतर सरकारने याकडे लक्ष घालून पोलीस पाटलांची जे रिक्त पदे आहेत ती लवकरात लवकर भरण्यात यावी, अन्यथा आमच्या संघटनेमार्फत आम्ही आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत।